शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडाणी म्हटलेला आहे. महाराष्ट्राचा एकमेव अडाणी मंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असं राऊत म्हणाले. पुण्यातील एका उद्यानाला शिंदेंचं नाव दिलं होतं, त्याच्या उद्घाटनाला शिंदे जाणार होते, मात्र वाद निर्माण झाल्यावर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावरून टीका करताना विनायक राऊत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. गुडघ्याला भाषिंग बांधून वावरणार हे एकनाथ शिंदे, त्यांना ना शिक्षणाचा पत्ता ना इतर सरकारी प्रोसिजर कशी असली पाहिजे त्याचा पत्ता नाही, म्हणून कुठेतरी स्वतःचं नाव द्यायचं आणि त्याचं नामकरण करायचं अशा पद्धतीचं महाराष्ट्रातला एकमेव अडाणी मंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख महाराष्ट्राच्या इतिहासात होईल. सध्या ते मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री असले तरी त्या पदाला शोभेचं वर्तन तरी करा. ज्या उद्यानाला नाव द्यायचं होतं त्या उद्यानाच्या नावाचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंजूरच केलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी केवळ एकनाथ शिंदेंचं नाव येते म्हणून उद्घाटनाला जातात, यापेक्षा अडाणीपणा दुसरा कोणता असू शकतो? आपण बघितलं विनायक राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र टाकलेली आहे. एकनाथ शिंदे अडाणी असल्याचं विनायक राऊत म्हणाले. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आहेत. संजय शिरसाट जी, आपण बघितलं विनायक राऊत यांनी टीका करताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडाणी म्हटलेला आहे, काय शिंदे गटाची भूमिका यावर? नाही, विनायक राऊतने जे काही अडाणी बनलंय ते त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, कारण की मुख्यमंत्री हे अडाणी आहेत, ते तुमच्यासारखे कमर्शियल नाही आहेत, तुमच्यासारखे पैसे कसे कमवायचे हे त्यांना माहीत नाही आहे. सर्वसामान्याचं काम आणि सर्वसामान्याचा मुख्यमंत्री म्हणून ते वागतायत हे तुम्हाला अडाणी जरी वाटत असतील तरी महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऍक्सेप्ट केलेले आहे. शिंदे साहेबांचे जर आता दौरे पाहिले, शिंदे साहेबांचे जर तुम्ही आता सगळे ठिकाणी जे काही घोषणा करतायत किंवा ज्या ठिकाणी काम करतायत त्या लोकांकडे पाहून सुद्धा ह्या अडाणी लोकांना आणखी माहीत नाही की लोकांमध्ये सामील व्हावं लागतं, लोकांची भावना समजून घ्यावं लागतात, त्यांच्या सुखादुखात सहभागी व्हावं लागतं. याला जर हे अडाणी म्हणत असेल तर तुम्ही एसी कॅबिन मध्ये बसा, चांगल्या प्रकारे तिथून तुमची बाईट द्या आणि लोकांना आणखीन असंच झुलवत ठेवा. लोक तुमच्याकडून चालले याचं त्यांना भान नाहीये, पण टीका करण्यामध्ये यांचं लक्ष जास्त आहे, म्हणून याचा काही सिरियस घेऊ नका. अगदी संजयजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल.